आता बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा. मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट. राजकारणात एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन असं म्हणत उद्धव ठाकरेने देवेंद्र फडणवीसांना खुलं चॅलेंज दिलं. सगळं सहन करून जिद्दीनं उभं राहिलोय, सरकार गेल्यावर तिघही आपापल्या गावी जातील असा हल्लाबोल उद्धव ठाकरेने केलाय. आज माझ्याकडे पक्ष, चिन्ह, पैसा काहीच नाही, पण शिवसैनिकांच्या हिमतीवर मी लढणार आहे असं म्हणत उद्धव ठाकरेने महायुतीला आव्हान दिलं. उद्धव ठाकरेंची भाषा त्यांची वैफल्यग्रस्त अवस्था दर्शवते असा टोला सुधीर मुनगंटीवारांनी लगावलाय. खुर्ची दूर जाताना दिसत असून कुणीही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री घोषित करायला तयार नाही म्हणून त्यांचा संताप झाल्याचं ते म्हणाले. शिवसेना गंजलेली नाही, तळपती तलवार आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. लोकसभेत आपण असे नडलो की पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फुटला. आता विधानसभेत उरली सुरली गुरमी उतरवतो असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला. मोदींची गुरमी उतरवणारे तुम्ही कोण ते जनता ठरवेल. 36 पक्ष एकत्र येऊनही तुम्ही 240 पार करू शकले नाहीत, त्यामुळे तुम्ही गुरमी उतरवण्याची भाषा करू नका असा टोला मुनगंटीवारांनी लगावला. जनतेनं तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी दिलेली नाही हे लक्षात घ्यावं असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबईसाठी महापालिका पुरेशी आहे, सत्तेत आल्यावर धारावीचं टेंडर रद्द करणार असं उद्धव ठाकरे म्हणाले. सत्तेत आल्यानंतर MMRDA रद्द करणार असंही ठाकरेंनी म्हटलं. मुंबई टिकवण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा होता, आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्याला असं वागवलं जात आहे हे सगळं दोन व्यापारी करतायत, त्यांची वृत्ती आपल्याला मुळासकट उपटून टाकायची आहे असाही शब्दात उद्धव ठाकरेंनी महायुतीवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंची मानसिक दिवाळखोरी जनतेला कळली आहे. जनता आता तुम्हाला सोडणार नाही असा इशारा चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला. समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करणार ठाकरे करत असल्याचा टोला त्यांनी लगावला. देवेंद्र फडणवीसांनी 20,000 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली त्यामुळे सगळीकडे त्यांचं कौतुक होत आहे. हे कौतुक होऊ नये या नाराजीतून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर वैयक्तिक टीका केल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले. भाजपाच्या धमक्यांना भीक घालत नाही, फडणवीसांना जितके दगड माराल तेवढी त्यांना सहानुभूती मिळेल असंही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीला 288 उमेदवार उभे करणार असं विधान मनोज जरांगेंनी केलं, त्यावरून लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर हल्लाबोल केला आहे. जरांगेंची निवडणूक लढवण्याची कुवत नाही, मनोज जरांगे ना निवडणूक लढतील ना माणसं उभी करतील, त्याऐवजी ते कुठल्या तरी पक्षाला पाठिंबा देतील असं म्हणत OBC आंदोलक लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला. संजय राऊतांनी पुन्हा एकदा वेषांतराच्या मुद्द्यावरून शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांवर टीका केली आहे. वेषांतर करणारी ही अलरशीदची पोरं असल्याची राऊतांनी टीका केली. वेषांतर खोटं बोर्डिंग पास बनवणं धोकादायक असून फडणवीस, शिंदे, पवारांनी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली आहे असा हल्लाबोल राऊतांनी केला. अजित पवार बारामतीचे नवे विष्णुदास असा टोला संजय राऊतांनी लगावला. खोटी ओळखपत्र तयार करून प्रवास करतात असं कधी दाऊदला सोडलंय का असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. हे प्रकार घडताना अजित डोवाल काय करत होते ते सुद्धा या कटात सहभागी असू शकतात अशी चिंता राऊतांनी व्यक्त केली. वेषांतराच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेचा भाजप आमदार नितेश राणेंनी चांगलाच समाचार घेतला. फिरतं नाट्य मंडळ आणि नौटंकीबाज नाटक कोण करत असेल तर पाहायचं असेल तर मातोश्रीच्या 3 मजल्यावर जाऊन बघा, तिथं उद्धव ठाकरे नावाचा बहुरूपी बसला असल्याची घणाघाती टीका नितेश राणेंनी केली. संजय राऊतांनी सुनील तटकरेंवर हल्लाबोल केलाय. सुनील तटकरे हा फिरता रंगमंच आहे, त्यांनीच अजित पवारांना अडचणीत टाकण्याचं काम केलं असा आरोप संजय राऊतांनी तटकरेंवर निशाणा साधताना केला. संजय राऊतांच्या आरोपांचा सुनील तटकरेंनी समाचार घेतलाय. संजय राऊतांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही, त्यांना फिरता रंगमंच याचा नेमका अर्थ काय हे आधी सांगावं असं म्हणत तटकरेंनी पलटवार केला. तर 2019 झालेल्या निवडणुकीच्या गद्दारीचे सरदार आणि नायक कोण हे महाराष्ट्राला माहीत आहे असा हल्लाबोल त्यांनी केला. आम्ही स्वतःला 3 आघाडी म्हणत नाही, आम्हाला 1 आघाडी का म्हणू नये असा सवाल राजू शेट्टींनी उपस्थित केला. जनतेच्या प्रश्नावर आम्ही लढत आहोत, आम्ही समर्थक अशी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय असं म्हणत राजू शेट्टी यांनी आघाडी विधानसभा निवडणुकीची रणनीती स्पष्ट केली आहे.
परभणीमध्ये कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी इतरांवर चिखलफेक करण्यापेक्षा महिला अत्याचाराच्या घटना कमी करण्यासाठी आवाज उठवावा अशी टीका रोहिणी खडसेंनी केली. राज्यातले वातावरण खराब करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी त्यांना सुपारी दिल्याचा टोला लगावला. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावितांवरच्या अविश्वास प्रस्ताव बारगळला. मतदानाच्या वेळी कोणीच हात वर न केल्यानं अविश्वास प्रस्ताव बारगळला. जिल्हा परिषद सत्ताधारी भाजपची संख्या 28, विरोधकांची संख्या 23 आहे. मात्र अविश्वास ठरावाच्या वेळी कोणीच हात वर केला नाही. विखेंना पक्षात घेतल्यामुळे भाजपचं नुकसान झालं असा आरोप राजेंद्र पिपाडांनी केला. विखेंचा पक्षाला कुठलाही फायदा झाला नाही असंही ते म्हणाले. शिर्डी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विखेंची दहशत आहे. जुन्या भाजप कार्यकर्त्यांना दमबाजी केली जाते असा आरोप त्यांनी केला. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं या मागणीसाठी शिष्टमंडळानं केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, महेश बालदी आणि संजीव नाईक उपस्थित होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं. त्यांच्या निषेधार्थ स्वराज्य संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. जितेंद्र आव्हाड यांचं रक्त तपासायचं असून त्यासाठी कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांना अखेर दोषी ठरवण्यात आले. UPSC पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आहे. त्यांना भविष्यातील सगळ्या परीक्षा आणि निवडींमधून कायमचं काढून टाकण्यात आले. पूजा खेडकर यांना 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यांचं उत्तर न मिळाल्यानं UPSC ही कारवाई केली. पूजा खेडकर अटकपूर्व जामीन अर्जावर पटियाला हाऊस कोर्ट गुरुवारी 4 वाजता निकाल देणार आहे. या सुनावणीच्या वेळी कोर्टात जोरदार खडाजंगी झाली. मी लैंगिक छळाची तक्रार दिल्यानं माझ्याविरोधात एक कुभांड रचलं गेल्याचा पूजा खेडकर यांनी आरोप केला. वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. पूजा या कायम भूमिका बदलत होत्या म्हणून त्यांची कोठडीत चौकशी करण्याची गरज आहे असं सरकारी वकील म्हणाले. MPSC फेरपडताळणी प्रकरणात धक्कादायक माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. फेरपडताळणीमध्ये नाशिकमधून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलेल्या बाळू मरकड यांचं दिव्यांग प्रमाणपत्र संशयाच्या भोऱ्यात सापडलंय. बाळू मरकड यानं यापूर्वी जोडलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रात तब्बल 46% अपंगत्व असल्याचं दाखवलं होतं. मात्र फेरपडताळणीमध्ये केवळ 10-15% दिव्यांग असल्याचं समोर आलं. दिव्यांगत्वाच्या ताटातील अन्न कोणी खात असेल तर त्या नालायकाला सोडणार नाही असा इशारा बच्चूकडून दिला. बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावर कारवाई केली नाही तर 9 ऑगस्ट नंतर प्रहार संघटना हंटर मारो आंदोलन सुरू करेल असा इशारा त्याने दिला. उरण हत्याकांडामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. यशस्वी शिंदेच्या शरीरावर 2 टॅटू असल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलं आहे. दाऊद शेखच्या नावानं हे टॅटू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. पोलीस या टॅटू आर्टिस्टच्या शोधात असून हे टॅटू संमतीनं काढले की जबरदस्तीने याचा शोध घेण्यात येतोय. उरण हत्याकांड प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून दाऊदची कसून चौकशी करण्यात येते. रायगडच्या पालीमध्ये हॉटेलमध्ये जोरदार हाणामारीचा प्रकार समोर आला. बिर्याणीच्या वजनावरून वाद झाला आणि 2 तरुण यात मारहाण करण्यात आली. या मारहाणीत 1 जण बेशुद्ध झाला असून पोलिसांनी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल केला. मुलाच्या नावानं फेक अकाउंट बनवून मैत्रिणीला फसवल्याचा प्रकार साताऱ्यात उघडकीस आलाय. धक्कादायक बाब म्हणजे अस्तित्वातच नसलेल्या या मुलाच्या मृत्यूचा धक्का बसून मैत्रिणीनं आत्महत्या केली आणि हा सगळा प्रकार उघड झाला. या प्रकरणी फेक अकाउंट बनवणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली. इंदापुरात अल्पवयीन मुलीला कीटकनाशक पाजून बळजबरी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या घटनेतील मुलीच्या उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालाय. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्याच्यावर हत्येचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. नागपुरातल्या नरखेड तालुक्यात एकानं आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बेलोणा ग्रामपंचायतीकडून अतिक्रमण कारवाई होत असताना एका पीडित व्यक्तीनं स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. अरविंद बांबल असं या व्यक्तीचं नाव असून नागरिकांनी ही आग विझवल्यानं मोठा अनर्थ टळला.
सध्या बांगल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एक महत्त्वाची बातमी, जालन्यात तलवारींचा मोठा साठा स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केला आहे. अमृतसरहून तलवारींचं पार्सल येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकानं तपास करत एका पार्सलमध्ये तलवारी असल्याचं आढळून आलं. त्यात तब्बल 22 तलवारी पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत. एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान घातपाताच्या उद्देशानं तलवारी जालना शहरात आणल्याचा संशय पोलिसांना असून त्यानुसार तपास केला जातोय. रवी जयस्वाल आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय. रवी, या तलवारीचं पार्सल कुणी मागवलं, काय तपशील मिळाला याबद्दलचा? सर, आपण जर बघितलं तर स्थानिक गुन्हे शाखेला एक गोपनीय माहिती मिळाली होती की एका पार्सलद्वारे अमृतसरहून तलवारींचा मोठा साठा जो आहे तो जालना शहरामध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं या त्या ठिकाणी छापा टाकून एक दोन पार्सलमध्ये एक मोठा तलवारींचा साठा जो आहे तो आढळून आलेला आहे. 22 तलवारी जी आहे त्या पोलिसांनी जप्त केलेल्या आहे. अमृतसरहून या तलवारी ज्या आहेत त्या मागवलेल्या आहेत. मात्र या तलवारी कोणी मागवल्या, कशासाठी मागवल्या याचा तपास जो आहे तो पोलीस करत आहेत. मात्र मोठा घातपाताचा संशय जो आहे तो पोलिसांना यातून जे आहे ते व्यक्त केला जातोय. एका संशयिताला सुद्धा पोलिसांनी या ठिकाणाहून ताब्यात घेतलेलं आहे. त्यानुसार पोलिसांचा तपास जो आहे तो सुरू आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बघूया इतर काही बातम्यांचा वेगवान आढावा. अमरावतीतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती शहरातल्या राजापेठ अंडरपासमध्ये एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीवर दिवसा ढवळ्या चाकू हल्ला करण्यात आलेला आहे. चाकू हल्ला केल्यानं मुलीच्या गळ्याला 60 टाके पडलेले आहेत. 24 वर्षीय प्रफुल्ल काळकर या आरोपीला पोलिसांनी अटक केली. गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून भाजप नेत्या नवनीत राणा यांनी मुलीची भेट घेतली, तिची विचारपूस केली. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी त्यांनी मागणी केली. कोल्हापुरातील असुर्ले इथल्या महापुरात माकडांचा कळप अडकला. मात्र चहूबाजूला पाणीच पाणी असल्यानं वनविभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाला माकडांना बाहेर काढण्यात यश येत नाही आहे. त्यामुळे बोटीतून 20 डझन केळी माकडांना पुरवली जाते आणि त्यांना जिवंत ठेवण्याचं काम सध्या वनविभागाकडून करण्यात येत आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरी परिसरातील पिसाळलेल्या वानराला पकडण्यात वनविभागाला यश आलंय. गेली 2 ते 2.5 महिने या वानरानं लहान मुलं आणि नागरिकांवर हल्ला करत त्यांना जखमी केलं. त्यानंतर गेले 10 दिवस वनविभागाचं पथक वानराच्या मागावर होतं. या वानराला भुलीचं इंजेक्शन देऊन ताब्यात घेण्यात आलं. अकोल्यात मोरणा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी वडिलांसोबत गेलेला चिमुकला वाहून गेल्याची घटना घडली. बाईकवरून जाताना तोल गेल्यानं 4 वर्षाचा जय पाण्यात पडला आणि वाहून गेला. आपत्कालीन पथकाकडून युद्धपातळीवर मुलाचा शोध घेतला जातोय. बीडच्या धानोरा रोडच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे 2 तास विद्यार्थ्यांसह नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं. 7 वर्षापासून हा रस्ता होत नसल्यानं स्थानिकांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतोय. या रस्त्यासाठी गेल्या 3 दिवसापासून उपोषण करण्यात येत आहे. सोलापुरात एसटी वाहक चालकांच्या मुक्कामाच्या ठिकाणी अस्वच्छतेचं साम्राज्य दिसून आलं. वाहक चालक यांच्या झोपण्याच्या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. चालक वाहक वापरत असलेल्या शौचालयाची दुरवस्था झाली असून पंखेही बंद पडले, त्यामुळे वाहन चालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांच्या दिंडीतून गेलेल्या कोल्हापीरच्या यमगरणी इथं महाराज श्वान पंढरपुरात चुकला होता. 225 किलोमीटरची पायी वारी करून हा श्वान गावात परतलाय. दरम्यान गावकऱ्यांनी या श्वानाची पूजा करून त्याची मिरवणूक काढली. आषाढी एकादशीच्या साठी पंढरपूरला गेलेल्या संत तुकोबांच्या पालखी रथाच्या मानाच्या बैलजोड्या देहूत परतल्यात. देहूतील संत तुकारामांच्या मुख्य मंदिरासमोर येऊन बैलजोड्या नतमस्तक झाल्या. लोहगावातील सूरज खांदवे यांची हिरा आणि राजा ही बैलजोडी, नांदेडगावच्या निखिल कोरडे यांची गुलाब आणि मल्हार ही बैलजोडी सद्गुरू यांचे आशीर्वाद घेतले. गोंदिया जिल्ह्यातल्या खामखुरा इथं सिलेंडर स्फोट झाल्यानं घर जळून खाक झालं. या आगीत जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालं.
गॅस एजन्सीच्या हलगर्जीपणामुळे स्फोट झाल्याचा आरोप संबंधित कुटुंबियांनी केला आहे, तर नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. भारताची टेबल टेनिसपटू श्रीजा अकुलानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवून आपला वाढदिवस खास बनवला. हा टप्पा गाठणारी श्रीजा मनिका बत्रानंतर दुसरी भारतीय टेबल टेनिसपटू ठरली आहे. श्रीजा सिंगापूरच्या जियान झिंगचा 4-2 असा पराभव केला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा दीपिका कुमारीनं महिलांच्या वैयक्तिक तिरंदाजीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दीपिकानं नेदरलँडच्या क्विंटी रोफिनचा 6-2 पराभव केला. भारताची स्टार महिला बॉक्सर लोलीना बोरगोहीन याने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. लोनिनानं 5-0 असा सामना जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला. लोनिना आता पदक निश्चित करण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळे यानं पुरुषांच्या 50 मीटर रायफलमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पात्रता फेरीतील अव्वल 8 नेमबाज अंतिम फेरीत पोहोचलेत. आता गुरुवारी दुपारी 1 स्वप्नील पदकासाठी निशाणा लावताना दिसेल. भारताच्या हॉकी संघानं आयर्लंडला 2-0 अशा फरकानं पराभूत केलं. भारताचा हा ऑलिम्पिकमधला 3रा सामना होता. या सामन्यात कॅप्टन हरमनप्रीत सिंगनं 2 करत संघाला विजय मिळवून दिला. भारतानं सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व मिळवलं. सहिष्णू जाधव या पंढरपूरच्या 16 मुलानं दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा विक्रम केला. सहिष्णूनं 15 तास 8 मिनिटात इंग्लिश खाडी पार केली. सलग दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पार करणारा सहिष्णू जाधव सर्वात तरुण भारतीय ठरला. राहुल गांधी ड्रग्ज घेतात, त्यांची ड्रग टेस्ट झाली पाहिजे असा आरोप खासदार कंगना राणावत यांनी केला. राहुल गांधींनी अर्थसंकल्पावर केलेल्या भाषणामुळे त्यांनी लोकशाहीचा अपमान केला असल्याची टीका त्यांनी केली. केरळमधल्या वायनाडमध्ये अतिवृष्टीनंतर झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या 165 पोहोचली आहे. 116 रुग्णालयात आहेत, तर 220 अधिक लोक अजून बेपत्ता आहेत. मुंडक्काई, चुरामाला, अट्टामाला आणि नुलपुझा या गावात सोमवारी रात्री उशिरा भूस्खलन झालं. घरं, पूल, रस्ते, वाहनं सगळं काही वाहून गेलं. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.